नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट इयरबुक ट्वेंटी ट्वेंटीच्या अकराव्या भागामध्ये आज आपण योजना आणि क्रीडा या संबंधीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहोत या सिरीजला आणि स्पॉटलाईट चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे केंद्र सरकारची सर्वात पहिली जी योजना आहे ती म्हणजे अटल भूजल योजना पाणी व्यवस्थापनासाठीची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अटल भूजल योजना जाहीर केली जे उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला करणे तर हा याचा उद्देश आहे त्याच्यानंतर आत्ताच्या केस केसमध्ये अठरा कोटी लोकांपैकी केवळ तीन कोटी लोकांना जलवाहिनीद्वारे स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतं म्हणजे तुम्ही जर रेशो बघितला तर ते एक महत्त्वाचं त्याच्यानंतर जागतिक बँक जवळपास पन्नास टक्के खर्च करणार आहे या प्रोजेक्टचा सहा हजार कोटी रुपये अपेक्षित आहे त्याच्यातला फिफ्टी पर्सेंट म्हणजे जवळपास तीन हजार कोटीचा खर्च ही जागतिक बँक करणार आहे अटल भूजल योजना जिथं राबवली जात आहेत उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र तर महाराष्ट्र हिच्यामध्ये आहे या राज्यांमध्ये पाण्याची कमतरता आहे म्हणून इथं हा प्रोग्राम राबवला जाणार आहे अटल भूजल योजना त्याच्यानंतर स्ट्राईड स्ट्राईडचा फॉर्म आहे स्कीम फॉर ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च फॉर इंडिया डेव्हलपिंग इकॉनॉमी यूजीसीची योजना ही की विद्यापीठ आणि महाविद्यालयातील संशोधनाला बळ देण्यासाठी ही योजना आहे पारंपरिक शिक्षण शाखांची चौकट सोडून नव्या संकल्पनांवर आधारित संशोधन करणे इनोव्हेशन तर त्यासाठीची ही योजना आहे याच्यामध्ये जवळपास सोळा अनुदानित विद्यापीठं अठरा अनुदानित महाविद्यालयं आहेत आणि याच्यात महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ आणि पाच महाविद्यालय तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही स्कीम आहे बघा मिशन इंद्रधनुष्य बँकिंगसाठी पण आहे ते एक लक्षात ठेवा बँकिंग सेक्टरची अवस्था जी आहे ती सुधारण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य पण आहे तर तिच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका ते वेगळं आहे आणि दोन वर्षाखालील मुलं आणि गर्भवती मातांचं लसीकरण या लसीकरणामध्ये खालच्या लसेसच आहेत सगळ्या सक्थ ट्युबरकुलसिस मेनिंजायटीस मिजल्स टी हिपेटायटिस बी उपिंग कप पोलिओमॅलाइटिस अँड डिप्थेरिया हिमोफायलस इन्फ्लुएन्झा जपानीस इन्सेबिलायटिस या लसी काही विशिष्ट भागात दिल्या जातात त्याच्यानंतर आयुष मंत्रालय जे आहे ते, ते भारतभर आरोग्यवर्धिनी केंद्र चालवणार आहे उभारणार आहे आणि हे आरोग्यवर्धिनी केंद्र आयुर्वेदावर आधारित आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये बाराशे केंद्र उभारण्यात येणारे भारतामध्ये बारा हजार पाचशे आयुष मंत्रालय या आयुष मंत्रालयाची स्थापना जी आहे दोन हजार चौदामध्ये झालेली आहे आणि आयुर्वेदातल्या सर्व सेवा रुग्णांना मिळतील बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना ही ऑलरेडी जुन्या म्हणजे मागच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे अन्न सुरक्षा मित्र फूड सेफ्टी मित्र आता हे ईट राईट मुवमेंट जे आहे स्वास्थ्य मंत्रालयाच्या अंतर्गत या इट राईट मुवमेंटच्या चळवळीला पूरक असणाऱ्या अन्न सुरक्षा मित्र ही एक योजना आहे आणि याच्याबरोबरच ईट राईट जॅकेट आणि ईट राईट जोला अस यांचा पण एक शुभारंभ करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा मित्र हे जे आहे की लहान मध्यम अन्न विक्रेते जे आहेत त्यांना अन्न सुरक्षेचे फायदे सॉरी कायदे परवाना आणि नोंदणी स्वास्थ्यपूरक रेटिंग यासंबंधी मदत केली जाईल तर हे एक लक्षात ठेवा ज्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील याचबरोबर तरुणांना आणि याच्या अंदर फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत प्रमाणपत्र कौशल्य विकास या सगळ्यांचा कार्यक्रम हा हिच्यामध्ये आखलेला गेलेला आहे त्यानंतर पुढचं आहे गो आरोग्य रक्षण मोहीम तर राष्ट्रीय पशु आरोग्य नियमंत्रण कार्यक्रम जो आहे त्याच्याशी संबंधित हे आहे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला रोग नियंत्रण करायचं आहे आणि दोन हजार तीसपर्यंत निर्मूलन याच्यामध्ये ब्रुसेलोसिस आणि दुसरं आहे फूड माउथ डिसीज तर हे दोन लक्षात ठेवा त्याच्यानंतर रवांडा देशातली योजना आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण भेट दिली होती सरकार प्रत्येक खेळात गायींचा पुरवठा करतं एक अट असते गायीचं पहिलं वासरू सरकारला परत करायचं आणि ज्यांच्याकडं गायी गुरं नाहीत त्यांना ते सरकार देत असतं उन्नत भारत अभियान मिनिस्ट्री ऑफ एच आर डी मानव संसाधन मंत्रालय उच्च शिक्षण संस्था आहे आय आय टीच्या मदतीने गावातील पायाभूत सुविधांचा विकास हिच्यामध्ये करणं क्रमप्राप्त ठरतं त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसान मानधन योजना लघु आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे अठरा ते चाळीस वयोगटातले शेतकरी याच्यासाठी अर्ज करू शकतात आणि साठ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात आशात अशी याची जी स्कीम आहे ती स्वयंरोजगार पेन्शन योजना स्वयंरोजगार आणि पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजना म्हणून आहे ह्याच्यात पण अठरा ते चाळीस वयोगटातले नागरिक अर्ज करू शकतात साठ वर्ष वयाची पूर्ण झाल्यावर तीन हजार रुपये त्यांना पेन्शन मिळतं त्यानंतर नेक्स्ट जी स्कीम आहे आपली ती म्हणजे स्वच्छ भारत मिशन आता हे माहीत आहे तुम्हाला स्वच्छ भारत मिशन त्याच्यानंतर पंतप्रधान रोजगार निर्मिती तर ह्याच्यामध्ये लहान उद्योगांची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर योजना ही पहिले उद लहान उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचं भविष्य निर्वाह निधी जो आहे पी एफ त्यांचा तो तीन वर्षाच्या हप्ते केंद्र सरकारद्वारे भरले जातील समर्थ योजना ही महत्त्वाची आहे ही वस्त्रोद्योग मंत्रालयाची आहे वस्त्रोद्योग कौशल्य स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्स्टाईल सेंटर तर सेक्टर टेक्स्टाईल जो काही बिझनेस आहे तिच्यामधल्या स्किल इम्प्रूव्ह करणं आणि कॅपॅसिटी बिल्डिंग करणं त्याच्यासाठी हे आहे समर्थ किसान सन्मान योजना तुम्हाला माहीत आहे किसान सन्मान योजना की याच्यामध्ये सरकार पेमेंट करणार होतं डायरेक्टली पी एम किसानच्या अंडर सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये त्याच्यानंतर जिओ पारसी आहे बघा जिओ पारसी ॲप जिओ पारसी मॅच मेकिंग ॲप आहे हा एकमेव असा समाज आहे ज्याच्याकरता गव्हर्नमेंट यांनी लग्न करावेत आणि यांची लोकसंख्या वाढावी म्हणून काम करतं जिओ पारसी आता पारसी तरुणांसाठीचा हा सगळा हे पारसी शादी डॉट कॉम पण आहे डिजिटल प्लॅटफॉर्म अल्पसंख्याक मंत्रालय हे करत असतं याची अंमलबजावणी जी आहे ती परझोर प्रकल्पाद्वारे केली जाते मॅच मेकिंग ॲप त्याच्यासाठीचा आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना आपण जी बघितली की अठरा ते चाळीस वर्षाच्या याच्यामध्ये अप्लाय करायचं वयवर्ष साठ झाल्यानंतर तीन हजार रुपये दरमहा याच्यामध्ये स्वयंरोजगार ऑइल मिल राईस मिल मालक रिअल इस्टेट एजंट यांना पण हे लागू आहे त्यानंतर नेक्स्ट वन शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाची ऐच्छिक निवृत्ती वेतन योजना आहे तर ती हिच्यामध्ये अठरा ते चाळीस वर्ष वयोगट आहे अठरा वर्ष असलेले शेतकरी दरमहा पन्चावन्न रुपये भरतील साठ वर्ष पूर्ण झाले नंतर तीन हजार रुपये आणि जर शेतकऱ्याचं निधन झालं तर त्या केसमध्ये पन्नास रुपये टक्क रक्कम जी आहे ती पतीला किंवा पत्नीला मिळेल तीन वर्षात पाच कोटी शेतकऱ्यांच्या नोंदणीचं हिच्यामध्ये लक्ष आहे ते लक्षात ठेवा की तीन वर्षात पाच कोटी शेतकऱ्यांपर्यंत हे घेऊन जायची त्याच्यानंतर जलशक्ती योजना जी आहे ती एक जुलै ते पंधरा सप्टेंबर दरम्यान साऊथ वेस्ट मान्सूनच्या वेळेस राबवली गेली होती तर याच्यामध्ये ग्राम स्वराज्य अभियानाच्या याच्यानुसार काम होणार आहे तर ते एक लक्षात ठेवा एक देश एक रेशन कार्ड मी बऱ्याचदा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की सरकार मान्य रास्त धान्य दुकान याच्यासाठी याच्यातला भ्रष्टाचार थांबवायचा आहे त्याच्यासाठीची ही स्कीम आहे लाभार्थी देशाच्या कुठल्याही भागातून रेशन खरेदी करू शकतात आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की हिच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की स्थलांतरित जे आहेत ते एका वेळेस पन्नास टक्के धान्य घेऊ शकतात तांदूळ तीन रुपये किलो गहू दोन रुपये किलो हिच्यामध्ये तर जर स्थलांतर स्थलांतरित अशा राज्यात असले जिथं धान्य मोफत मिळतं तर त्यांना मोफत धान्य मिळणार नाही त्याच्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन तर आता असंघटित कामगारांसाठीची ही स्कीम आहे हिच्यामध्ये अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातले कामगार ज्यांचं मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांना दरमहा साठ वर्षानंतर तीन हजार रुपये अशी स्कीम आहे प्रधान, प्रधान पंतप्रधान वय वंदन योजना जी आहे तिच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आठ टक्क्यांनी परतावा देणारी ही योजना आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर सतरा अठराच्या बजेटमध्ये होती नेक्स्ट वन पी एम किसान ही जी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी की ज्याच्यामध्ये सहा हजार तीन टप्प्यामध्ये येतात अकाउंटला तर सगळ्यात महत्त्वाचं एक असं आहे की अशा काही स्कीम्स होत्या राज्यांच्या वेगवेगळ्या ज्याच्या बेसिसवर ही स्कीम आहे तुम्हाला राज्य आणि स्कीम जोड्या लावायला विचारलं ला जाऊ शकतं रेतू बंधू योजना तेलंगणा आठ हजार रुपये दिले जातात शेतकऱ्यांना कालिया आहे ओडिसा कुशल असिस्टंट फॉर लाईव्हिहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन कालिया ओडिसा कृषक बंधू योजना पश्चिम बंगाल भावांतर भुगतान मध्य प्रदेश भावांतर म्हणजे काय जे एम एस पी आहे आणि बाजारभाव आहे याच्यातला डिफरन्स जो असतो तो गव्हर्नमेंट शेतकऱ्याला देतं आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी तर हे लक्षात ठेवा मातृवंदना योजना पंतप्रधान मातृवंदना योजना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाच हजार रुपये तीन टप्प्यात एक हजार आणि नंतरच्या दोन टप्प्यात दोन दोन हजार महाराष्ट्र ही योजना प्रभावीप्रमाणे राबवणारं देशातलं पहिलं राज्य आहे हे एक लक्षात ठेवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे आपलं शेतकरी सन्मान योजना ती आपण बघितलेली आहे उच्चतर आविष्कार योजना उच्चतर आविष्कार योजना शेतात शेता... संशोधन शेता... व्हावं उद्योग क्षेत्रात त्याच्यासाठीची आहे तर हे एक लक्षात ठेवा समग्र शिक्षा अभियान काल आपण एज्युकेशन नावाचं चॅप्टर केलेलं आहे बघा डिस्कस इंडिया इयरबुकमधलं ते प्रत्येकाने बघा सर्व शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षा अभियान या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे समग्र शिक्षा अभियान आणि या योजनेला अनुदानात कात्री लावली म्हणून हे न्यूजमध्ये आहे पटसंख्येनुसार अनुदान जे होतं ते तिच्यात कमी केलेलं आहे आता या समग्र शिक्षामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की गणवेशासाठी जे पैसे राहायचे म्हणजे युनिफॉर्म करता ते दीडशे अडीचशे असे होते तर तिच्यावरून ती जवळपास साडेतीनशे चारशेपर्यंत ते वाढवलेले आहेत आणि हे इंडिया इयरबुकमध्ये दिलेला रेफरन्स आहे तर तुम्ही सायमल्टेनियसली इंडिया इयरबुकचे पण चॅप्टर बघा आणि एम पी एस सी संबंधी बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले होते तर त्याचं एक लेक्चर मी टाकेल आज की त्याचं शंका समाधान इंटरनेट साथी आता राजस्थानपासून दोन हजार पंधराला सुरुवात झाली होती ग्रामीण भागात महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचा उपक्रम आहे हा गुगल अँड टाटा ट्रस्ट अटल आनंदवन घनवन प्रकल्प तर याच्यातमध्ये जापानमधलं जे मियावाकी नावाची वनस्पती लागवडीचा प्रयोग आहे है हैदराबाद बंगळूरसारखा तर तो हा आहे घनदाट वन लावायची तर ते एक लक्षात ठेवा म्हणजे अशा पद्धतीने प्लांटेशन केलं जातं की ते खूप प्रॉपर होतं त्यानंतर ई क्यू यू आय पी एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन अँड इन्क्लुझिव्ह प्रोग्राम जून दोन हजार नऊपासून पासून आहे शैक्षणिक गुणवत्ते सुधारणा आणि समावेशनाचा कार्यक्रम आहे एच आर डी मिनिस्ट्रीद्वारे आधार सेवा केंद्र जे आहे पहिलं दिल्ली आणि विजयवाडामध्ये आधारविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे असायचं काम आहे सुमन सुरक्षित मातृत्व आश्वासन स्कीम एक महत्त्वाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण देशातील माता मृत्यू आणि नवजात मृत्यू शून्यावर आणणे हे सुमनचं लक्ष आहे गोल गोईंग ऑनलाईन ॲज अ लीडर नावातच आहे केंद्रीय आदिवासी मंत्रालयाचा हा प्रोजेक्ट आहे आदिवासी गाव गावस्तरावर डिजिटल नेते बनून त्यांच्या समाजासाठी प्रेरणादायी काम करण्यासाठी उद्युक्त करणे हे गोलचं काम आहे महाराष्ट्रामध्ये काही टिपिकल आहे की आता ही मच्छीमारांसाठीची योजना आहे की जर समुद्रातल्या काही दुर्मिळ प्रजाती सापडल्या तर त्या तुम्ही सोडून द्यायच्या आणि त्याच्यासाठी तुमचं जाळं जर तोडावं लागलं तर त्याच्यासाठी सरकार तुम्हाला कंपन्सेट करते शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्रातून सहा सदस्यांची टीम राजस्थानला गेली होती अभ्यास करण्यासाठी की राजस्थाननी कसा प्रोग्राम शेतकरी माफीचा आयोजित केलेला आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर हिच्यामध्ये कुठल्याही अटी विना कर्जमाफ होणार आहे दोन हजार वीसपासून आता आमदार खासदारांना याचा लाभ मिळणार नाही आधार कार्ड बँकेला खात्याला जोडून स्वतःची ओळख पटवली की कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होते असं योजनेत आहे पण किती लोकांना मिळाली ते कठीण काम आहे शिवभोजन थाळी दहा रुपयात थाळी थाळीमध्ये मग तीस ग्रॅमच्या दोन चपात्या शंभर ग्रॅम भाजी शं दीडशे ग्रॅम राहत आणि शंभर ग्रॅम भर तर हे एक वेगळं शिवभोजन थाळी तुम्हाला माहीत पाहिजे शहीदांच्या शहीदांना आता जी काही मदतीसाठी रक्कम मिळायची शहीद झाल्यानंतर ती रक्कम वाढवलेली आहे आधी ही रक्कम पंचवीस लाख होती ती आता एक कोटी करण्यात आलेली आहे दिंग दिव्यांगाच्या प्रमाणानुसार म्हणजे जर तुम्ही लढताना तुम्हाला अपंगत्व आलं तर त्या केसमध्ये पंचवीस टक्के ते एक टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत अपंगत्व तर आधी पाच लाख मिळायचे आता वीस लाख मिळणार पन्नास टक्क्यापर्यंत सव्वीस ते पन्नास टक्के अपंग असलं तर आधी साडेआठ लाख मिळायचे आता चौतीस आणि एकावन्न टक्के ते शंभर टक्क्यामध्ये असायचं तर आधी पंधरा लाख मिळायचे आता साठ लाख मिळतील ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर शेतकऱ्या करे, शेळ्यांसाठीची पहिली महाराष्ट्रातली छावणी डोंगरगाव सांगोला सोलापूरमध्ये डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था त्याच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता माळी शिरो शेतकरी आठवडे बाजार जो आहे त्याच्यावर पदपथांवर मुभा म्हणजे आपण जे पेव्हमेंट्स आहेत तिच्यावर जागा दिलेली आहे शेतकऱ्यांना महापालिका याच्यामध्ये उडान योजना उडान योजना उडे देश का आम नागरिक सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीची स्कीम आहे आणि अडीच हजार रुपयामध्ये मा तुम्हाला ते तिकीट मिळतं आता हे महाराष्ट्रातले पाच विमानतळ याच्यात आले रत्नागिरी अमरावती सोलापूर सिंधुदुर्ग गोंदिया महाराष्ट्रात सात ठिकाणी आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना तर ही गव्हर्नमेंट राबवत आहे शिवशाही बसमध्ये अपंगांना सत्तर टक्के सवलत आणि त्यांच्याबरोबर जे काही प्रवास करतील अपंगाबद्दल एक व्यक्ती तिला पंचेचाळीस टक्के सवलत एकाच व्यक्तीला असते नाही तर अपंगाबरोबर तुम्ही आम्ही दहा लोकं जातच नाही तर ती त्या व्यक्तीची केअरटेकर म्हणून असतं मिशन मेळघाट बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाटमधले तर हे एक आहे मेळघाट आणि धारणी सारख्या दुर्गम भागासाठी ही योजना आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर भूमक म्हणजे तान मांत्रिक आता ही मेळघाट वगैरे तिकडे मांत्रिक भरपूर आहेत आणि त्यांचा प्रभाव लक्षात ठेवून प्रतिरुग्ण मानधन त्यांना दिलं जातं की जेणेकरून त्यांनी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठवावे स्वतः डोकं लावू नये त्याच्यानंतर पाळणाघरांची मान्यता पण महाराष्ट्रात बरीच रद्द करण्यात आलेली आहे सोळाशे सत्तर त्याच्यानंतर छत्तीस शासकीय गृह प्रत्येक वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विमुक्त जाती भटक्या जाती मागास वर्ग यांच्यासाठी उभारलं जाणार आहे महाराष्ट्र अटल आहार योजना तर हे एक आहे की भाजपाने पाच रुपयात प्रायोगिक तत्वावर हे सुरू केलं होतं ओके मग आता ते समोर आहे तुमच्या परिस्थिती काय आहे मिशन शक्ती चंद्रपूर आणि गडचिरोलीतले जे ॲथलेटिक्स आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रशिक्षण देणारा कार्यक्रम हे खूप महत्त्वाचा आहे एम सी क्यूसाठी विचारला जाऊ शकतो याचं उद्घाटन आमिर खानने केलं होतं संकल्पना सुधीर मुनगुंटीवार यांची होती अर्थ पर्यावरण मंत्री तत्कालीन मिशन शौर्य माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या टीम टीममध्ये असे आदिवासी गिर्यारोहकांचा हो समावेश व्हावा याच्याकरता महात्मा फुले जन आरोग्य योजना खूप न्यूजमध्ये आहे आता जुलै दोन हजार बारापासून सुरुवात झाली होती सुरुवातीला योजनेअंतर्गत सातशे एकाहत्तर वैद्यकीय सेवा होत्या तिच्यातल्या मायनस एकशे पन्नास झाल्या परत दोनशे ॲड झाल्या आणि आता एक करोना याच्यात ॲड झाला आहे टोटल करून घ्या किती झालं आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे सातारा जिल्ह्यात लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना ही टिपिकल जिल्हा केंद्रित आहे लक्षात ठेवा लक्ष्मण इनामदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु होय ओके हा रेफरन्स आला होता ओके जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर विजन झिरो शून्य अपघात उपाय योजना करण्यात आलेली आहे सुपर फिफ्टी आदिवासी मुलं जी आहेत त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग करता प्रवेशा करता ट्रेनिंग द्यायची कोचिंग द्यायचं दॅट देच इज सुपर फिफ्टी त्याच्यानंतर जलसंजाय योजना मराठवाड्यातल्या पाणीप्रक्षणा पाणीप्रशणासाठीची आहे पोलिसांसाठीचे कल्याणकारी कार्यक्रम बघा हे खूप महत्त्वाचं आहे हे टिपिकल पोलिसांसाठी आहे पोलिस एवढे न्यूजमध्ये आहे आजच्या डेटमध्ये की त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे तर ह्याच्यामध्ये सुकन्या योजना पोलिसांच्या मुलींसाठी नववीपर्यंत आर्थिक मदत टॉपर ॲप मराठी इंग्लजीतून त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मोफत संगणक प्रशिक्षण मो त्यांना हेल्थिझम कार्ड आहे औषधांवर सूट मिळते तपासण्यांवर सूट अल्ट्रा वायलेट रे प्रोटेक्शन चष्मा ह ना ट्राफिक पोलिसांसाठी मोफत कायद्याबाबत मदत नागरी फौजदारी खटल्यांकरता ओके तर हे लक्षात ठेवा चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र उज्ज्वलाच्या धरतीवर आपण ही शे योजना आखलेली आहे आणि ज्यांना उज्ज्वलाच्या अंतर्गत गॅस कनेक्शन मिळालेलं नाही आहे अशा कुटुंबांना आपण ते गॅस जोडणी देण्याचा हा प्रकल्प आहे आपल्याकडे तर ते लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबांना चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्रात यात जोडणी मिळेल तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन लक्ष पहिले जे चोवीस तास असतात प्र प्रसूतीचे तर तिच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करायचं माता आणि बालमृत्यू दोघांसाठी तर ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर ते लक्ष आहे आता माझी कन्या भाग्यश्री या योजनेची जाहिरात वादात आली होती सरकारकडूनच लिंगभेद झाला होता आणि हे ॲक्च्युली पॅटरी लिच्यातून होत जातं मी नसेल आई दिवा वंशाचा मी आहे वात वगैरे वगैरे ओके दिवाचा वंशाचा दिवा मी नाही आहे बाबा कोण आहे तर मग तोच आहे आता ही दोन हजार सोळापासून लागू झालेली योजना आहे महाराष्ट्र शासनाची माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून लागू झाली होती सुधारित मग मुलींचा जन्मदर वाढवणं शिक्षणाबाबत प्रोत्साहन आरोग्य दर्जा या सगळ्या गोष्टींचा तिच्यावर विचार आहे जर तुम्ही एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केली कुटुंब नियोजन तर पन्नास हजार रुपये दोन मुली असल्या प्रत्येकी पंचवीस पंचवीस हजार रुपये कुटुंबाची मर्यादा साडेसात लाख रुपये पाहिजे वार्षिक आणि अठरा वर्षाची मुलगी झाली की मुद्दल आणि व्याज तुम्ही काढू शकता असंघटित कामगारांना निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीत महाराष्ट्र देशात पहिला आहे तर हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर असंघटित कामगारांवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण सध्या असंघटित कामगारांचे रोग जुगार आणि तिच्यावर प्रश्न अपेक्षित आहे मुख्यमंत्री स्वास्थ्य योजना की दुर्गम डोंगरार आदिवासी भागातल्या पाळीव पशूंचे आरोग्य घेण्यास आरोग्यचा विषयक चाचण्यांकरता आणि काळजी घेण्यासाठीची योजना आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ओबीसीकरता पाचवी ते सातवीमध्ये दरमहा साठ रुपये विद्यार्थिनींना आठवी ते दहावी शंभर रुपये दहा महिन्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल बारा महिने म्हणजे वर्षभर नसतं ओबीसी जोडप्यांसाठी कन्यादान योजना जी आहे सामूहिक विवाह योजना लग्नाच्या दिवशी वीस हजार रुपये दिले जातील योजनेचा लाभ अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्तील आर्थिक दुर्बल जोडपे इत्यादींना ओके त्याच्यानंतर क्रीडापटूंसाठी पाच टक्के आरक्षण क्रीडा मंत्री तावडेंनी केलं होतं तर राष्ट्रीय स्तरावर जे खेळतात त्यांच्याकरता मेडल लागतं त्याच्याकरता नुसतं पार्टिसिपेशन नाही खेलो इंडिया वगैरे त्यांनी हे केलं होतं जलयुक्त शिवार लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणावीसला महाराष्ट्रातली पंचवीस हजार गावं दुष्काळमु दुष्काळमुक्त झालं असं त्यावेळेसचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब त्यांनी म्हटलं होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर हे पण ओबीसी उद्योजकांसाठी काम करतं त्याच्यानंतर अटल सौर्य कृषी पंप योजना राज्यातल्या सात हजार शेतकऱ्यांना तीन एच पी आणि पाच एच पीचा कृषीपंप हे देणार होते पाच एकरांसाठी तीन एच पी पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीसाठी पाच एच पी तर हे लक्षात ठेवा हॉर्स पॉवर त्याच्यानंतर ओडिसामध्ये कालिया योजना ते त्याचे डिटेल्स इथं दिलेले आहेत तिथं फक्त नाव होतं त्याच्यानंतर ओडिसा मो सरकार लोकांना चांगली देण्या सेवा देण्यासाठीचा सा उपक्रम आहे गुड गव्हर्नन्स ओडिसा तुम्हाला खूप सापडेल बघा गौतमी पंचायत पी डी एसला स्वच्छ भारत मिशनशी जोडलं ज्यांच्या गावात स्वच्छ भारत मिशन आहे त्यांनाच एस अंतर्गत मिळणार हा वस्तू कोरापूट ओडिसा एक किलो प्लॅस्टिकच्या कचऱ्यात मोफत जेवण ओडिसामधलंच आहे त्याच्यानंतर गजबंधू गज म्हणजे काय हत्ती हत्तीचे मित्र स्थानिक लोकांसह हत्तीचं अस्तित्व जाणून घेतलं जाईल आणि हत्तींच्या चा याच्यासाठी संवर्धनासाठी काम केलं जाईल ओडिसा स्वच्छ साथी कचरा जमा करण्यासाठी वर्तणुकीत बदल करण्यासाठी बारावीपेक्षा कमी शिक्षण पाहिजे मानधन सहाशे घरांसाठी महिना चार हजार रुपये मिशन शक्ती महिला सशक्तीकरणाची ओडिसाची स्कीम आहे दिल्लीत महिलांना मोफत बस सेवा देण्यात आली गुलाबी रंगाचं तिकीट असतं आणि एक आहे अरविंद केजरीवाल ॲप तिच्यावर पण ही माहिती आहे तेलंगणामध्ये भगीरथ मिशन आहे राज्यातली सर्व गावं शहरं यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे भगीरथ आता हे भगीरथ वगैरे त्याची हिस्ट्री दिली एक राजा वगैरे तुम्ही जर महाभारतासाठी व्हिवर बघत असाल तर तिच्या ताकती त्यांनी हे सांगितलेली आहे हेरिएटरी लाईन कोण कोण कसं कसं होतं तेलंगणा कालेश्वरम सिंचन प्रकल्प गोदावरीवरचा आहे जगातली सगळ्यात मोठी मल्टी स्टेज लिफ्ट इरिगेशन योजना ही ते लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये बॅक टू विलेजेस चार हजार पाचशे प्रशासकीय अधिकारी दोन दिवस गावांमध्ये व्यतीत करतात आणि तिथून मग तिथून चांगले संबंध आणि गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करायचं राजस्थान प्रत्येक शासकीय विद्यापीठ एक गावी दत्तक घेऊन त्याचं स्मार्ट विलेज बनवणार आसाम अरुंधती योजना विवाहाच्या वेळी नव्वदने सोनं देण्याची प्रथा जिथं ज्या ज्या समुदायात आहे त्या प्रत्येक नव्वद एक तोडे सोम सोनं मोफत देणारा आसाम बघा एक नंबर आहे आंध्र प्रदेश आरोग्यश्री स्वास्थ्य कार्ड एप्रिल दोन हजार वीस पासून आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार आजारांच्या उपचारासाठी आरोग्यश्री ही योजना लागू होणार आहे तर ते एक लक्षात ठेवा भारत कुठं कुठं पहिलं आहे ना अग्रस्थानी आहे तर यस एड्स टी बी मलेरियाचा जागतिक निधी आहे दोन हजार वीस बावीसचा तिच्यात आपण अग्रेसर आहे अंमलबजावणीमध्ये दोन हजार दोनमध्ये या निधीची स्थापना झालेली आहे जेनेवा स्वित्झर्लंडला नाविकांसाठी बायोमेट्रिक ओळखपत्र जारी करण्यात आपण पुढे आहोत मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनात एक नंबरवर आहे राष्ट्रीय अत्यावश्यक रोग निदान चाचणी तयार करण्यात आपण एक नंबरवर आहे दयाळूपणावरील जागतिक युवा परिषदेचं नवी दिल्ली येथे आयोजन करण्यासाठी आपण टॉपला आहे त्याच्यानंतर भारत जगात अग्रस्थानी कुठं आहे तर हिपेटायटिस बीचं निर्मूलन जे आहे तिच्यामध्ये आपलं जगाचं टार्गेट दोन हजार तीस आहे भारताचं दोन हजार पंचवीस आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशी कुठली स्कीम आहे जिच्यामध्ये जगाचं टार्गेट आणि भारताचं टार्गेट याच्यात भारतात टार्गेट कमी आहे जगाच्या टार्गेटपेक्षा क्रीडामध्ये विराट कोहलीच्या बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत तर क्रीडाच्या याच्यात पन पण आपण बघितलं होतं विराट कोहली तर दशकातील पाच क्रिकेटपटू पाच क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव हो भारतीय आहे विराट कोहली डी विलियर्स डेल स्टेन स्टीव्ह एलिस पेरीच्या याच्यामध्ये तर हे लक्षात ठेवा डनमध्ये विराट कोहलीचं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर वीजडनच्या एक दिवसीय संघातील भारतीय जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा एम एस धोनी रोह रोहित शर्मा विराट कोहली ओके एक दिवसीयमधले आहेत कसोटीमधले रविचंद्रन अश्विन विराट कोहली तर हे लक्षात असू देत त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता क्रिकेट मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो क्रीडाबद्दल जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्याच्यामध्ये एकतर व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे किंवा एकदमच मिसलेनी आहे जसं तुम्हाला बास्केटबॉल हँडबॉल असं विचारलं होतं किंवा लाल चांगला खेळला निळा वाईट खेळला तसले स्टेटमेंट टाकले होते तर हे खूप जनरलाइज आहेत हा टिपिकल प्रश्न फार क्वचित विचारलेले आहेत भारतातर्फे सर्वात अधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार विराट कोहली ठरलेला आहे दोन्हीचे साठ सामन्यात सत्तावीस विजय आणि अठ्ठेचाळीसमध्ये अठ्ठावीस तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर चार हजार धावा करणारे भारतीय कर्णधार जे आहे त्याच्यामध्ये चौथा विराट कोहली आहे धोनी अजरुद्दीन सौरव गांगुली त्याच्यानंतर भारत दोन हजार एकवीसमधला मधला अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचं यजमानपद मिळणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन रोहित शर्माचा जर्सी नंबर पंचेचाळीस रोहित शर्मानी पण बरेचसे म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये एक दिवसीय सामन्यात धावा आता हे कसं असतं धावा बदलत असतात त्या त्या आहे विश्वचषक पण झाला होता बघा मागच्या वर्षी तर ते पण एक थोडं महत्त्वाचं आप आप आहे आपल्याकरता पण त्यातल्या त्यात आपल्यासाठी महत्त्वाचे ज्या आहेत ते म्हणजे क्रिकेटमधलं सगळ्यात महत्त्वाचं एक की प्रकाश जोतातली गुलाबी कसोटी आपल्यासाठी महत्त्वाची आहे पिंकू हे त्याचं बोधचिन्ह होतं गुलाबी रंगाने खेळली जाते ही डे नाईट कसोटी तर ते महत्त्वाचं आहे तर चाहत्यांसाठी दीड एक ते दोन किलोमीटर दूरवर पाहता येईल असा गुलाबी रंगाचा फुगा पण होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं की वेलकम फॉर द पिंक टेस्ट पिंक टेस्ट म्हणजे रात्रीच्या ज्या कसोटी झालेल्या आहेत त्या सगळ्यात सगळ्या ऑस्ट्रेलियानी जिंकल्या सात झालेल्या आहेत तर त्या त्यांनी जिंकलेल्या आहेत सौरव गांगुली एक महत्त्वाचं आहे बी सी सी आयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती झालेली आहे तर हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते, ते मलिंगा संबंधीची एक न्यूज आहे आपल्यासाठी की ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम त्यांनी केला होता ओके तर लसित मलिंगा नव्याण्णव बडी शाहिद अफरीदी अठ्ठ्याण्णव हा ना भारतीय एकही प्लेयर हिच्यामध्ये नाही पण टिपिकली भारताचं असलं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो खाली आहे मिताली राजने ट्वेंटी ट्वेंटीमधून निवृत्ती घेतलेली आहे तर ते एक लक्षात असू देत तीन विश्वचषकात भारताचं नेतृत्व दोन हजार बारा श्रीलंका दोन हजार चौदा बांगलादेश दोन हजार सोळा भारत त्याच्यानंतर शुभमन गिल जो आहे वयस एकोणीस प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक नोंदवणारा भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू आहे हा तर दोनशे अठ्ठेचाळीस चेंडूत दोनशे चार धावा गौतम गंभीरने दोन हजार दोनमध्ये विसाव्या वर्षी द्विध शतकाचा विक्रम जो होता त्याचा तो मोडीत काढला होता त्यांनी दोनशे अठरा धावा केलेला झिबाँम्बे विरुद्ध तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं जे आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जी आहे तर दिव्यांगांचा तो विश्वचषक होता तिच्यात भारताने विश्वचषक जिंकलेला आहे तर ते एक लक्षात ठेवा रवी शास्त्री हे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झालेले आहेत तर हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट व सचिन तेंडुलकर हॉल ऑफ फेममध्ये गेलेलं आहे बघा यादीमध्ये तर हॉल ऑफ फेम, फेम या यादीमध्ये जाणारे सुनील गावस्कर बिशंशी बेदी कपिल देव राहुल द्रविड अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर सहा लोक आहे हे लक्षात ठेवा आय सी सीनी जे बॉम्बेवर बंदी घातलेली आहे ओके या क्रिकेट याच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं त्यांनी तर त्याच्यासाठी डेव्हिड बार वॉर्नर हा बॅटमध्ये सेन्सर वापरणारा पहिला फलंदाज ते एक लक्षात ठेवा ओके दोन हजार सतरामध्ये सेन्सर वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर ते एक लक्षात असू द्या त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते कुमार संघाकाराच्या बाबतीमध्ये आहे मेरिली मेरिली बॉर्न क्रिकेट कप जो आहे लंडनचा त्याचा पहिला ब्रिटिश इतर अध्यक्ष कुमार संघाकारा आहे आणि हे महत्त्वाचं आहे जी एस लक्ष्मी आय सी सीची सामना अधिकारी समितीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे ही एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर आता क्रिकेटचा जो विश्वचषक एक सामना असतो त्याच्या गुणफलकात पाचशेपर्यंत धावांची नोंद करण्यात येईल आणि त्यासंबंधीचा तसा गुणफलक आता तयार करून घेण्यात आलेला आहे मंकडिं, मंकडिं, मंकडिंग मंकडिंग विनू मंकड यांच्यामुळे मंकडिंग ही गोष्ट आता खूप चर्चेत होती ॲक्च्युली मंकडिंग म्हणजे काय बॉलिंग करत असताना जो बॉलिंग करत असताना जो बॅट्समन असतो त्या साईडचा सा, म्हणजे जो नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आहे तो बऱ्याचदा पुढं निघून जातो क्रिजच्या रन काढण्यासाठी पडायला आणि त्यावेळेस बॉलर बॉल न टाकता स्टंप हे करून त्याला रन आउट करतो असं तो सगळा प्रकार आहे विनू मंकड तर मंकडिंग तुम्हाला माहीत असेल क्रिकेटमध्ये तर ते पण खूप न्यूजमध्ये होतं दोन हजार बावीसच्या एशियाडमध्ये क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे तर हे एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट वन सर्वाधिक एक दिवसीय सामने भारताकडून खेळणारी व्यक्ती जी आहे ती तेंडुलकर बघा याच्यामध्ये खूप गॅप आहे इथपर्यंत पोहोचणं थोडं कठीण आहे चारशे त्रेसष्ट ओके बघूया त्या काळामध्ये त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक्कावन्न एकाहत्तर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताने मालिका जिंकलेली एकसोटीची तर ते एक महत्त्वाचं आहे बॉर्डर गावस्कर करंडक तो आपण जिंकला तर ते महत्त्वाचं आहे आणि ऑस्ट्रेलियावर तीस वर्षात प्रथमच फॉलोअनची नामुष्की आली म्हणजे तुम्ही विचार करा की कसला असणार आहे हे सगळं आणि हे त्याच्याकरताच महत्त्वाचं आहे एकाहत्तर वर्षाने आपण हरवलेलं आहे मेरे देश की धरती या गाण्यावर डान्स झाला होता सगळ्या टीमचा इंडियन क्रिकेट टीमचा आणि सामनावीर मालिकावीर चेतेश्वर पुजारा होता याच्यामध्ये आता दहा हजार रन करणारे जे प्लेयर्स आहेत ते तुमच्यासमोर आहेत सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रविड हे तीन आपले दिग्गज आणि विराट कोहली महेंद्रसिंग धोनी ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता ह्या बाकीच्या याच्यामध्ये एक गोष्ट आहे की भारतीय प्लेयरचं जर खूप काही असलं क्रिकेट आपलं टेनिस वगैरे तर तिच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं आपले लोक कमीच आहे ह्याच्यामध्ये तर हिच्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा आस्पेक्ट तो आहे की हे एक लक्षात ठेवा बक्षिसाच्या रकमेनुसार आहे हा अमेरिकन वुमन विम्बल्डन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन चर्चेत होतं कारण तिकडं आग लागलेली होती हो इल, हो इल, ते होईल नाही होईल पण त्या केसमध्ये झालं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी व्ही सिंधू जागतिक बॅक बै, बॅडमिंटन जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो खूप जास्त चान्सेस आहे जपानच्या नोझोमी ओकोहाराला तिने हरवलं आणि दोन हजार एकोणावीसचं जगजेतेपद जागतिक उपविजेतेपद तिला सतरा अठरामध्ये आहे जागतिक काँस्यपदक तेरा चौदामध्ये आहे तर जागतिक स्पर्धेमध्ये टोटल पाच पदकं तिला मिळालेली आहे तर जागतिक स्पर्धेमध्ये झँग निंग हिच्या ऑलिम्पिक विजेती जी आहे पाच पदकं मिळवणारे तिच्याबरोबर तिने बरोबरी केलेली आहे आणि पाच पदकं मिळवणारी ती जगातली दुसरी बॅडमिंटनपटू आहे सुवर्ण रोप्य आणि कांस असे तीनही पदक तिला मिळालेले आहेत तर पी व्ही सिंधूवर प्रश्न येऊ शकतो रोप्य पदक रिओ ऑलिम्पिकमध्ये जकार्ता एशियाडमध्ये गोल्ड कोस्ट रॉस्टकुलमध्ये आहे ओके कांस पदक जे आहे राष्ट्रकुल एशियाड तर हे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये सिंधू आणि ओकोहारा यांच्यामध्ये सोळा वेळा मॅचेस झालेल्या आहेत तिच्यात नऊ वेळा सिंधू जिंकलेली आहे ओकोहारा सात वेळा जिंकलेली आहे ओके आणि जागतिक मग तुम्हाला त्याची हिस्ट्री वगैरे याच्यातून तुम्ही वाचू शकता पण सी पी व्ही सिंधू एक मोस्ट प्रोबेबल मा मला वाटतं की ते विचारलं जावं की आणि ते येऊ शकतं त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे कोनेरू हंपी कोनेरू हम्पीला विश्वविजेतेपद मिळालेलं आहे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार एकोणीस तर कोनेरू हम्पीने चीनच्या ली तिगंजिलीचा पराभव केलेला आहे तर ते एक लक्षात ठेवा आणि मॅग्नस कार्लसनला अकरा विश्वविजेतेपद मिळालेलं आहे तुम्ही जर जागतिक जलदमध्ये भारत बघितलं दो पत, तर दोन हजार सतरामध्ये आनंद विश्वविजेता होता आणि कोनेरू हंपी ही दुसरी व्यक्ती आहे जिने विश्वविजेतेपद पटकवलं या सगळ्या याच्यामध्ये तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर हिच्यामध्ये डी कुकेश नावाचा एक आपला ग्रँड मास्टर आहे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा युवा ग्रँडमास्टर डी कुकेश ओके आणि भारताचा सर्वात युवा भारताचा जो पहिला ग्रँडमास्टर जो आहे तो ऑब्वियसली विश्वनाथन आनंद आहे त्यानंतर बॅलंडी पुरस्कार हे एक लक्षात ठेवा फुटबॉलमध्ये बॅलंडी पुरस्कार तर बॅलंडी पुरस्कार जो आहे तो लिओनेल मेसीला मिळालेला आहे बर्सिलोनाकडून खेळतो आणि मेगॉन रॅपिनी महिलेला मिळालेला आहे अमेरिकेच्या त्याच्यानंतर फुटबॉलच्या बाबतीमध्ये हे दोन मिशन लक्षात ठेवायचे मिशन इलेवन मिलियन देशातल्या शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलमध्ये रुची व्हावी याच्याकडचा उपक्रम आहे आणि मिशन वन मिलियन महाराष्ट्र केंद्राच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल विषयी रुची निर्माण करावी यासाठीचा सा हा उपक्रम आहे तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा केंद्र आणि महाराष्ट्र त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसपासून गोल रक्षकांसाठी सुद्धा बॅलंडी पुरस्कार दिला जाणार आहे तर ते लक्षात ठेवा आणि दोन हजार अठरामध्ये महिलांसाठी बॅलंडी पुरस्कार सुरू झाला आणि गोलरक्षक पुरुषां आणि महिला दोघांना तो दिला जाईल त्याच्यानंतर फ्रान्सचा जो संघ आहे फुटबॉलचा तो वर्षातला सर्वोत्तम संघ ठरलेला आहे ओके तर हे एक लक्षात ठेवा फुटबॉलच्या इच्छामध्ये आणि नेक्स्ट वन ते म्हणजे नेमबाजी जी स्पर्धा आहे नेमबाजीमध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी दोन हजार एकोणावीसमध्ये जेवढे विश्वचषक झाले सर्वचे सर्व विजेतेपदं या दोघांनी म्हणजे जे डबल असतं तिच्यात जिंकलेलं आहे तर ते लक्षात ठेवा हिमादास पाच सुवर्णपदक जिंकलेले आहेत तर तेही महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हिमादास जी आहे ती भारतातली युनिसेफची युनियन चिल्ड्रन फंडची पहिली युवा दूत आहे आसामची क्रीडादूत आहे ती है, है ना तिचं ढिंग शहर कंधुलीमारी गाव नागाव जिल्हा असा म्हणून तिला ढिंग एक्सप्रेससुद्धा म्हटलं जातं ना तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर कोमालिका बारी हिला जिगज्ज पद मिळालेलं आहे जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेमध्ये माद्रिदला जे झालं होतं तिथं तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर द्युतीचंद द्युतीचंद एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू आहे द्युतीचंद हे एक लक्षात असू देत त्याच्यानंतर जी काही कुस्ती स्पर्धा झाली होती त्या कुस्ती स्पर्धामध्ये कांस्य पदकं मिळालेले आहेत जागतिक कुस्ती स्पर्धा विनेश फोगट बजरंग पुनिया रविदय्या महाराष्ट्राचा राहुल आवारे जे आहे त्याला कांस्य पदक आहे एकसष्ट किलो वजनी गट ते एक लक्षात ठेवा ओके आणि दीपक पुनिया जो आहे त्याला रौप्य पदक आहे शहाऐंशी किलो वजनी गटात तर कुस्तीच्या बाबतीत ते एक लक्षात ठेवा एक बॉक्स पण आहे जागतिक कुस्ती स्पर्धेचा की पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटू ज्या आहेत तिच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला आतापर्यंतच्या आणि बजरंग पुनिया एक लक्षात ठेवा बजरंग पुनिया जो आहे तर बजरंग पुनियाला ह्या वर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे तर ते एक महत्त्वाचं आहे सेम इकडे एक बॉक्स आहे जागतिक बॉक्सिंग स्पर्धा आतापर्यंत विजेंदर सिंह त्यांनी सोडलं तो कमर्शियल इच्यात गेला बघा आता था। विकास शिव थापा है ना मनीष कौशिक आणि अमित पांगाल यांना दोन हजार एकोणावीसमध्ये मिळालं कांस्य रौप्य तर हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत दोन त्याच्यानंतर नेक्स्ट वन मीराबाई चानू मीराबाई चानूला पण सुवर्णपदकं आहेत तर ते एक लक्षात ठेवा मीराबाई चानू आपल्यासाठी महत्त्वाचं चा आहे वेटलिफ्टिंग कतार वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक आहे मीराबाई चानूला तर ते एक लक्षात असू देत त्याच्यानंतर केरळमधला पुन्हा मला तलाव लक्षात ठेवा नेहरू ट्रॉफी जी बोट रेस होते ती इथं होते केरळला तर ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पहिली जगातली मल्लखांब स्पर्धा जी आहे ती पहिली स्पर्धा झालेली आहे शिवाजी पार्क मुंबईला तर तेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर खेलो इंडियाचं जे दुसरं पर्व होतं त्या खेलो इंडियाच्या पर्वामध्ये महाराष्ट्र जो आहे तो अव्वल आहे दोनशे अठ्ठावीस पदांसह गतविजेत्या हरियाणाला आपण मागे टाकलेलं आहे पंच्याऐंशी सुवर्ण ब्याऐंशी रोपे एकसष्ट एक्क्याऐंशी कांस्य पदक आणि येत्या काळामध्ये यजमानपदाचे दावे जे भारताचे दोन हजार सव्वीसमध्ये युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन हजार तीसमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बत्तीसमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तर बघू आता काय होतं त्याच्यानंतर हे बॉक्सेस जे आहे फीड आवर फ्युचर तर सिनेमा जाहिरात आहे जागतिक अन्न कार्यक्रमासंबंधीची ओके भारतीयांना शून्य उपासमारी झिरो हंगरचा हा संदेश आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅम हे पण तुम्हाला माहीत पाहिजे मध्यंतरीच्या काळात आपण डिस्कस केलेलं आहे याच्याबद्दल त्याच्यानंतर आर आय स्टँडिंग व्हीलचेअर आय आय टी मद्रेसने बनवलेली व्हीलचेअर आहे उभी राहू शकते ती त्याच्यानंतर हा जो फंड आहे ग्लोबल फंड टू फाईट एड्स ट्युबरकुलासिस भारत टॉपला याच्यामध्ये जमा करण्यासाठी स साथ फंडिंगमध्ये बर्नआउट डब्ल्यू एच ओद्वारे आजार म्हणून मान्यता कामाच्या व्यापामुळे शारीरिक का आणि मानसिक तणाव होतो त्याला बर्नआउट म्हटलं होतं तर ते एक लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण हे दोन्ही आता महत्त्वाचे जे फॅक्टर होते ते कवर केलेले आहेत तर येत्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीने गोष्टी वर्क करत राहू स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो